भाजपचा मोठा गट मानला जाणारा ओबीसी समाज भाजपपासून दूर जाणार का? लातूर ओबीसी समाजाच्या मेळाव्याचे 18 सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे सकल ओबीसी समाजातर्फे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला लक्ष्मण हाके, नवनाथाबा वाघमारे उपस्थित राहणार. अहमदपूर मतदारसंघातील सर्व ओबीसी समाज एका छायेखाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अहमदपूर मतदारसंघात ओबीसी समाजाला राजकीय स्थान मिळत नसल्याने ओबीसी समाज येणाऱ्या विधानसभेसाठी बांधणी करत असल्याचं दिसून येत आहे. ओबीसी समाजातर्फे मतदारसंघात बाबरुबान खंदाडे, गणेश हाके, ऍडव्होकेट माधवराव कोळगावे हे समाजाचा चेहरा दिसून येत आहे. बाबरुबान खंदाडे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी होताना दिसत आहे. आजपर्यंत सर्व ओबीसी समाज हा भाजपाच्या पाठीशी होता, पण भाजपाने राष्ट्रवादीची युती झाल्याने या मतदारसंघात ओबीसी भाजपापासून दूर होताना दिसत आहे. अहमदपूर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील त्यांची ही जागा असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांची वेगळीच भूमिका दिसून येत आहे. त्यात भाजपाचा मोठा गट मानला जाणारा ओबीसी समाज भाजपापासून दूर जाणार का? चाकूर येथे सकल ओबीसी समाजातर्फे पत्रकार परिषद घेऊन मेळावा असल्याचं सांगण्यात आले. ओबीसी कार्यकर्त्यांची नेत्यांची हेळसाळ होत आहे. ओबीसी समाज एकमताने काम करणार, या मेळाव्यानंतर आम्ही उमेदवार समोर आणणार असल्याचं सांगण्यात आले. ओबीसी समाजाच्या या भूमिकेने मतदारसंघात वेगळे वळण लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. प्रतिनिधी सलीम शेख, लातूर. 18 सप्टेंबर रोजी अहमदपूर येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि वाघमारे सर या दोघांच्या मेळाव्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये करण्यात आलेलं आहे. त्या मेळाव्याची पूर्वतयारी म्हणून आज चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी बांधवांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येनं प्रत्येक गावागावातून प्रत्येक ओबीसी घटकामधला व्यक्ती त्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे याच्यासाठीचं नियोजन आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलं. काय असणार आहे, वेगळी होईल अहमदपूरची वेगळी होईल आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन खरं तर गावागाड्यातल्या प्रत्येक ओबीसीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं असं आहे की विधानसभेला उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आला पाहिजे आणि त्यांच्या भावनेची कदर करून त्या काळामध्ये त्या बाबतीतचा निर्णय आम्ही सगळेजण बसून घेऊ.